आपली शिवसेना राहिलेली आहे बरीच शिवसेना आपण वाढण्याचा प्रयत्न करतात पण हे बाहेरचे भूत आणून ती वाढणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावीमध्ये सभेला संबोधित करण्यासाठी पवार साहेब येणार आहे आपण त्यांचा पक्ष आहे येणार आहेत म्हणजे ते काही रिपब्लिकन पार्टीच्या किंवा शिवसेनेच्या सभेला येत नाही आहे त्यांच्या पक्षात येणार त्याचं काम आहे भाऊ मलिकांची काहीतरी त्यांची जप्ती होणार आहे काहीतरी काही विषय असा आहे ईडीचा विषय आहे तो माझा विषय नाही आहे जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर गेले दोन दिवस राजकारण आपल्यावरती अतिशय गंभीर आरोप केले की सत्तेचा दुरुपयोग हो केला तुम्ही घाबरला त्यांना असं म्हटलं आमच्यात माझ्या मते आपण तो तापवला आम्हाला वाटत नाही की ते तापलं आपण असं काही लाई दाखवलं कसं राष्ट्रपती आलेले आहे मला तरी असं वाटतं की एखाद्या माणसाला चारशे तीस मतं आमदार मिळतात त्यांना किती महत्त्व द्यावं लोक मान्य लोकांना माणसांना महत्त्व नाही एवढं महत्त्व आपण त्यांना दिलं असं मला माझा स्वतःचा आरोप आहे आणि आम्हाला दबाव टाकायचा होता तर धारंगावची सभा हो दिली नसती ना माझ्या तालुक्यामध्ये त्यांची सभा झाली पालकमंत्र्यांना जेव्हा कलेक्टर आणि एस पी विनंती करतात की पन्नास फुटांवर दोघांच्या सभा आहेत माझी स्वतःची सभा होती माझी सभा जिथे त्याच्या पन्नास फुटार अंधारींची सभा होती मी आणि चंद्रकांत पाटलांची सभा डिक्लेअर झालेली होती त्यांची परवानगी नंतर आहे आपण चेक करू शकता आमची परवानगी पहिली आहे पण ज्यावेळेस एखादा प्रशासन आपल्याला विनंती करतं की आपण या ठिकाणी सभा घेऊ नये जिल्ह्याचं वातावरण खराब होऊ शकते भानगडी होऊ शकतात मारामाऱ्या होऊ शकतात तर पालकमंत्र्यांनी सांभाळलंच पाहिजे पालकमंत्री हा शांतता प्रस्थापित करणारा व्यक्ती आहे शांतता बिघडवणारा व्यक्ती नाही आहे ते कुंभाऱ्यांना अंधाऱ्यांना कळलेलं नाही कारण ते अंधाऱ्यातच आहेत त्यामुळे त्यांनी म्हटलं की मी दबाव टाकला अमुक टाकला मला दबाव टाकण्याची गरज नाही आहे मूळ मी जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये प्रशासन चुकू नये मंत्री चुकू नये अशा पद्धतीनं कायम वागत आलेलो आहे आणि मला तरी असं वाटतं की माझ्या जिल्ह्याची शांतता ठेवू नये ही माझी जबाबदारी समजून मी हे के काम केलेलं आहे आणि त्यांना वा असं वाटत असेल की ड दबाव टाकला दबाव टाकला अहो तुम्ही कबुली केली ना की आम्ही सभा घेणार नाही ना ना। मग कबुली का केली एवढी हिंमत होती तर तिथं जायला पाहिजे होतं इव्हेंट केलं माझं मत आहे आपल्याकडनं प्रसिद्धी मिळून इव्हेंट केलं आणि मी कशी काही महाराणी आहे अशा पद्धतीत त्यांनी चित्र निर्माण केलं आणि आपण ते दाखवलं ऑनलाईन सभा घेतली इव्हेंट आहे ना मग माझं म्हणणं असं आहे की तुम्ही लेखी का केली तुम्ही डायरेक्ट एसपीना सांगायला पाहिजे कलेक्टर सांगायला पाहिजे तुम के, के दखाव आम सभा करेंगे अशा बऱ्याच सभा झाल्या निहाल आम्हाला आपल्याला आठवत असेल जनता दलाचे आमदार होता परवानगी दिली नव्हती झाडावर बसून सभा घेतली हे नाही बसायला पाहिजे होतं कुठं हे नाटक आहे नौटंकी आहे कुठंच वसारलेलं भांडवतंय इकडे आलं आणि हे आता आम्हाला शिकवत आहे मला नाही वाटत एबीपी माझा ওটা ডোলে বাঘা নিট